गेल्या 15 ते 3 महिन्यापासून आपण ग्राउंड लेवलवर काम करत असताना आपल्या माध्यमातून आपण अनेक मागण्या मान्य करून घेतल्या आहेत, परंतु आजची परिस्थिती अतिशय वाईट परिस्थिती अशी झालेली आहे. प्रायव्हेट दवाखान्यावाल्यांनी जसं उपचार करावा तसं करीना मूर्तीचा आकडा प्रायव्हेटमध्ये वाढत चालला आहे. दुसरी बाजू बघितली तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे पेशंट आपल्या दाखल होत्यात, जे स्वॅब घेण्यात येतात, स्वॅब घेतल्यानंतर तो पेशंटचा रिपोर्ट येत आहे, रिपोर्ट जरा त्याचा निगेटिव्ह आला तर तो पेशंटला बी ब्लॉक शिफ्ट करतात, पॉझिटिव्ह आला तर ए ब्लॉकमध्ये उपचार करतात. आता निगेटिव्ह आलेल्या पेशंटला तिथं बी ब्लॉकमध्ये कुठलीही ऑक्सिजनची सोय नसल्यामुळं मला तर असं खात्री आहे जेवढे करोनाने मेल्यात जेवढे सारणे मिळत तेवढेच मैयात जे आहेत ना निगेटिव्ह सुद्धा झाल्यात, पण त्याचा ऑन रेकॉर्ड कुठं नाहीये. ज्याच्याकडे पैसे आहे त्याने प्रायव्हेट मध्ये जातात, ज्याकडे पैसे नाही तो घरात मरालाय. ही गंभीर फार मोठी गंभीर गोष्ट आहे, कारण सगळे जे आहेत पॉझिटिव्ह लक्ष द्यायला, परंतु निगेटिव्हकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाहीये. जे पेशंट निमोनिया होतोय तो पेशंटला दोन पेशंटमध्ये एक पेशंट पॉझिटिव्ह होतोय, एक पेशंट निगेटिव्ह होत आहे, पण एक पेशंट आलेला पेशंट तो बी ब्लॉक शिफ्ट होत आहे, पण त्या पेशंटला तिथं सुविधा नसल्यामुळं ज्याच्याकडे पैसे नसल्यामुळं तो पेशंट सगळे दवाखाने फिरून घरात जाऊन मरणार. ही अतिशय वाईट परिस्थिती सोलापुरामध्ये आहे. जिल्हाधिकारी साहेब, महापालिका आयुक्त यांनी लक्ष द्यायला पाहिजे की आज सध्याची सोलापूरची परिस्थिती काय आहे, की त्या ठिकाणी बी ब्लॉकमध्ये उपचार होत नाही पेशंटचा, फक्त ए ब्लॉकमध्ये चांगला उपचार होत आहे. पॉझिटिव्ह पेशंटचा एक नंबर उपचार सध्या कुठं चालू आहे, सिव्हिल हॉस्पिटल चालू यात काय वाद नाहीये, परंतु निगेटिव्ह पेशंटकडे कोणी बघायला तयार नाहीये. हे फार मोठी दुर्दैव सोलापूरचं आहे. दुसरी गोष्ट, बाकी उपचार करण्यासाठी पेशंट रुग्णालयात जातात पण घेत नाही प्रायव्हेट हॉस्पिटलवाल्याने. आज प्रत्येक हॉस्पिटल जाऊन चौकशी करा, त्या ठिकाणी मृत्यूचा आकडा वाढत चाललेला आहे, ह्याचं कारण काय त्यांनी शोधाची गरज आहे. त्या ठिकाणी कुणी नातेवाईक जात नाही, आज कुणाला आज इंट्री नाहीये, आज डॉक्टर काय करताय, पेशंटला बघते का नाही, पेशंटला औषध उपचार करताय का नाही, याने कोणीही बोलायला तयार नाहीये. फक्त मोठमोठे लोक येतात, निवेदन देतात, जातात. अतिशय वाईट परिस्थिती आहे. 40 मृत्यूचा आकडा कुठं गेला, हजार सगळे भर देतात. अरे जे आहे जिवंत आता ते मराला, त्यांना वाचवायचं कोण बघताय का? कोणी बघायला तयार नाहीये. अनेक आमदारांचं बघितलं मी परवा, बापू सुभाष देशमुख बापूने कलेक्टरला पत्र दिले या ठिकाणी 40 मृत्यूचा आकडा लपवल्यात म्हणून. अहो तुम्ही अगोदर काय करा हे सांगा ना. तुम्ही शेतकऱ्यांसाठी तुम्ही निवेदन दिलं मी आंदोलन करू म्हणून. 4 दिवसापूर्वी त्यांच्याच कारखान्यासमोर कितीतर शेतकरी उपोषण केले, आंदोलन केले, त्यांना ते शेतकरी नाहीत का? यासाठी यांना मी आवाहन करतो की आपण ग्राउंडवर या, लोकांचा जीव वाचवा. तुम्हाला सोलापूरचा प्रेम आहे ना, सोलापूरच्या नागरिकांची तुमचं काय तर घेणं आहे ना, यासाठी आपण सोलापूरच्या नागरिकांचं काय तर करा असं मी आवाहन करतो सगळ्यांना.